नमस्ते, पवन किचन अँड लाईफस्टाईलमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत बेसिक चॉकलेट केक. त्याच्यासाठी मी इथे एक 6 इंचाचं केक टिन घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये एक छोटा चमचा तेल टाकून व्यवस्थित चारी बाजूने लावून घेते आहे ब्रशच्या सहाय्याने. असं केल्याने ह्याच्यामध्ये केक जे आहे ते चिटकून राहणार नाही आहे. तेल लावून झालं की त्याच्यामध्ये मी लावणार आहे बटर पेपर. तर इथे मी त्याच मापाचं बटर पेपर कट करून घेतलेलं आहे आणि ते आपण याच्यामध्ये लावणार आहोत. जर तुमच्याकडे बटर पेपर नसेल तर ह्याच्यामध्ये 1 चमचा मैदा टाकून व्यवस्थित सगळी सर्व बाजूने पसरवून घ्या, म्हणजे ते केक अलगच निघायला मदत होईल. बटर पेपरवर सुद्धा मी थोडंसं ब्रशने तेल लावून घेतलेलं आहे. आता आपण हे बाजूला ठेवूया. इथे एक मी भांडं घेतलेलं आहे, त्याच्यावर चाळण ठेवते. त्यात आपण टाकणार आहोत 1 कप मैदा, 1/2 कप पिठी साखर, 3 चमचे कोको पावडर. इथे 1 छोटा चमचा घेतलेला आहे बेकिंग पावडर, 1/2 चमचा घेतलेला आहे बेकिंग सोडा आणि 1 चिमूटभर मीठ घेतलेलं आहे. हे आपण चाळून घेणार आहोत. चाळून घेतलेले ड्राय इन्ग्रेडियंट्स आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता त्याच्यामध्ये आपण थोडं थोडं करून दूध टाकणार आहोत. इथे मी 1 कप दूध घेतलेलं आहे. हे दूध गरम करून रूम टेम्परेचरमध्ये थंड करून घेतलेलं आहे. इथे आपल्याला पूर्ण 1 कप दूध लागलेलं आहे. अशा पद्धतीचे आपलं हे मिश्रण बनवून तयार आहे. तयार मिश्रण आपण ग्रीस केलेल्या केक टिनमध्ये टाकून घेणार आहोत. आता केक टिनला थोडंसं टॅप करून घ्यायचं आहे. साईडला मी कढई गरम करायला ठेवलेली आहे. हे केक आपण कढईमध्ये बनवणार आहोत. तर 10 मिनटं पहिले मी कढई गरम करायला ठेवलेली आहे. कढई छान गरम झालेली आहे, म्हणजे प्रीहीट झालेली आहे. कढईच्या आतमध्ये मी फक्त स्टँड ठेवलेला आहे. तुम्हाला हवं तर त्याच्यामध्ये मीठ किंवा वाळू ठेवू शकता. आता ह्याच्यामध्ये आपण हे केकचं भांडं ठेवून मंद आचेवरती बेक करून घेणार आहोत. 25 ते 30 मिनटं झालेली आहेत. आपण केक जे आहे ते चेक करून पाहूया. केक आपला व्यवस्थित झालेला आहे, कारण जी स्टिक मी वापरलेली आहे ती पूर्णपणे क्लीन निघते आहे. आणि गॅसची फ्लेम बंद करते आणि केक थंड करण्यासाठी बाहेर काढून घेते. एक छान थंड झालेला आहे, तर आपण तो आता डिशमध्ये काढून घेऊया. याचा पेपर पण काढून टाकूया. एक आपला मस्तच झालेला आहे, तुम्ही पाहू शकता खूपच स्पंजी झालेला आहे. ह्या केकचं खास वैशिष्ट्य म्हणजे ह्याच्यामध्ये तेल, तूप, दही किंवा बटरचा वापर केलेला नाही आहे आणि अतिशय मस्त सॉफ्ट आणि स्पंजी झालेला आहे. तर मी हे तुम्हाला कापून दाखवते. हे पहा, खूपच छान झालेला आहे. तर हा केक तुम्ही नक्की ट्राय करा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ खाली लाईक करा, कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.